जल ही जीवन है, ये बात तो हम हमेशा से ही सुनते आ रहे हैं और ये बात सच भी है। लेकिन सोचिए कि इस पानी की मूलभूत जरूरत से अगर आप बीते एक लंबे अरसे से वंचित हो तो आपको दो घुट पानी के लिए दर दर भटकना पड़े तो ये शायद आपको सोच के ही डर लगेगा और आपको ये सारी चीजें काल्पनिक भी लगे। लेकिन आज हम आपको एक ऐसे गांव में लेके जा रहे हैं जहां असलियत में लोग पानी की मूलभूत जरूरत से वंचित है। कौन सा है ये गांव और क्या है इसकी कहानी, आइए जानते हैं हमारी इस रिपोर्ट में। ये कहानी है पांगरा बंदी के उन बेहद गरीब लोगों की जिनको पीने के पानी के लिए तड़पना पड़ रहा है। इस गांव के गरीब अपने नन्हे मुन्ने बच्चों को कड़ी धूप में बैठा कर रखियो तो सिर्फ दो घुट पानी मिले। पांगरा बंदी में पानी की टंकी तो बना दी गई, लेकिन उस टंकी से पानी कभी नहीं निकला। इस टैंक का भ्रष्टाचार 60 लाख रुपए का है और ऐसा क्यों, तो सिर्फ राजनीति के लिए। चुनाव आने पर राजनेता गरीब लोगों को धोखा देकर 5 महीने तक पानी देते हैं और चुनाव के बाद उन्हें 2 घूंट पानी के लिए भी इंतजार करना पड़ता है। आइए अब हम आपको सुनाते हैं वहाँ के निवासियों की दास्तान। ये जे पानी है सर, या पानी आम्ही पीने साठी उपयोग करतो। ये जे आजूबाजूला ये जे सांडपाणी है, ये सगळं सांडपाणी याच्यामध्ये फिल्टर होते, त्याच्यामुळे आम्हाला भी जीवाला धोका आहे, आमच्या मुलाला भी धोका आहे। आणि मेन म्हणजे जे आमच्या जर सोराची टाकी होईल, त्या टाकीचं आम्हाला तर अजून म्हणजे पाय धुवायला पण पाणी नाही, तर हात धुवायला पण पाणी नाही, त्याचा उपयोग म्हणजे त्याच्यामध्ये भ्रष्टाचारच आहे। आणि जर आम्ही असं बोललो तर आमच्यावर दबाव येते, पण त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की बा ही जी ग्रामपंचायतची नाली आहे, ही सांडपाण्याची, ही सांडपाण्याची नाली काढून एखाद्या बाहेर जर केलं तर आम्हाला ते उपयोग म्हणजे जीवाला धोका होणार नाही, आमच्या मुलाला धोका होणार नाही, हीच मागणी करतो आम्ही। जर स्वराज्य जे टाकी आहे त्याचं आम्हाला पाणी भेटावं ही आमची इच्छा आहे। प्रदीप रामराव भुगे राहणार पांगराबंदी येथील रहिवासी असून मी सर्व काही माझ्या अडचणी माझ्या तोंडी सांगू शकतो की आम्हाला जल स्वराज्याची टाकी आमच्या इथे झालेली आहे, जवळपास 12 वर्ष होऊन गेले। आम्हाला नळ योजना नाही, कोणता लाभ पाणी नाही, आता हातपंप आहे इथंचा, या हातपंप जवळपास 8-10 वर्ष पासून बंदच आहे। आम्ही बऱ्याच वेळा नदीवरून पाणी आणतो, आमच्या बाया सुद्धा नदीवरून पाणी आणतात। आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला कोणता न्याय भेटत नाही या पाण्याबद्दल। किती वेळा आम्ही सरपंचाला मागणी केली, सरपंच गोरखनाथ खंडारे काका आहेत आमचे, किती वेळा इथं फोटो सुद्धा काढले मी त्याचे, काका इथं आपशी पिण्याच्या पाण्यावर स्वच्छता ठेवा, इथं लहान लहान मुलं आहेत आमचे, इथे रस्त्याची मागणी की आम्हाला स्वतः साफसफाई करतो इथं सर, इथं नेमकं आपलं पूर्ण साफसफाई दक्षता घेत नाही, हे म्हणजे वारंवार मी सांगून विनंती केली हात जोडून, कोणी लक्ष देत नाही याच्यावर काळजीपूर्वक। याच्यात मी आमच्या लेकरा बाळाच्या तब्येती बिघडतात, त्याच्यापासून बिमाऱ्या व्हायची भीती आहे आम्हाला। पाणी तर आम्हाला लगेच नाही, 10-12 वर्षापासून म्हणजे घरपट्टे आम्ही असंच भरायच्या का, आमच्याकडून वारंवार घरपट्ट्या भरतो आम्ही पूर्ण, हे नुसतं पंप डोळ्यानं दिसते, कोणी पाणी नाही काय नाही त्याने, म्हणजे बऱ्याच वेळा आमच्या बायानं सुद्धा सांगितलं की आपशी चालू करा। पानी को लोगों की मूलभूत जरूरत माना जाता है, लेकिन आलम ये है कि पांगरा बंदी के लोग पानी की एक एक बूंद के लिए तरस रहे हैं। अब देखने वाली बात ये है कि क्या नेताओं का ध्यान इस ओर आकर्षित होता है या नहीं। कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ वैदेही चौहान, VKB News, नागपुर।